नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. महाडकरांना अतिवृष्टी, पूर काही नवीन गोष्टी नाहीयेत, पण गेल्या 3 दिवसांपूर्वी आलेला महापूर हा महाडकरांच्या आयुष्यातील सर्वात मोठा महापूर होता. या महापुरात अनेक महाडकरांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. आयुष्यभर कमावलेली पुंजी पुराच्या पाण्यात वाहून गेलीय. संसाराची दैना झालीय. महाडकर या महापुराने पुरते हादरून गेलेत. बाजारपेठेत नेहमी पूर आला तरी 3 ते 4 फूट पाणी असायचं, पण या महापुरात पाण्याची पातळी 10 फुटांपर्यंत वाढली होती. महाड शहरातील पाणी जरी ओसरलेलं असलं तरी महाडवासियांच्या मनातली भीती मात्र अजूनही कमी झालेली नाहीये. आयुष्यभर कमाई करून उभा केलेला संसार काही तासात मोडून पडल्याने डोळ्यात पाणी आणण्यापलीकडे त्यांच्या समोर काहीच उरलेलं नाहीये. शहरात रस्त्यावर घाणीचा चिखल मोठ्या प्रमाणात पडला असून काही ठिकाणी मृत जनावर रस्त्यावर पडली आहेत. दुर्गंधीमुळे इथले नागरिक त्रस्त झालेत. शिवाय रोगराई पसरण्याची भीती वाढली आहे. पाण्याची पातळी पुरात वाढल्याने गाड्या एकमेकांवर येऊन पडल्या आहेत, तर पाण्याच्या वेगामुळे काही ठिकाणी दुकानांचे शटर्स वाकून सामार बाहेर पडलं असून दुकानांचंही फार मोठं नुकसान झाल्याचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे. 2 दिवसात नुकसानाची आकडेवारी माहीत होईल. आता मात्र सर्वजण मदतीची वाट पाहतायत. समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेतलाय. महाडकरांच्या वेदना जाणून आपणही मदतीचा हात पुढे करावा अशी विनंती आता केली जाते. आतापर्यंत आम्हाला कालपासून पाणी शिरल्यापासून जी अवस्था झाली या महाडमध्ये ती खूप बिकट अवस्था होती, पण आता मग ते मदतीचा वर्क सुरू झालेला आहे. कोणी पाणी देत आहे, कोणी दूध देत आहे, तर आम्हाला आतापर्यंत पाणी भेटले. तर अशाच प्रमाणे आम्हाला आतापर्यंत पाणी, त्याचप्रमाणे दूध तर लहान मुलांना म्हणजे काहीच सुविधा नाही. अशा ठिकाणी दूध आणि प्रकाशाची पण सोय नाही, तर मेणबत्ती हे साहित्य एवढं भेटावं आणि जेवढे मदतीचा वर्क होईल तेवढं आम्हाला मदत करावी. महाड में आज जो है वो सैलाब आया है, जिसकी वजह से लोगों की जो परेशानी को हमने देखा है बहुत करीब से देखा है, और बहुत ज़्यादा लोग परेशान हैं. लोगों के घर में खाने की मसाइल है, दूध की मसाइल है, पानी की मसाइल है. हमारी ये ट्रस्ट है अंजुमन दर्दबंदा तालीम तरक्की ट्रस्ट, इसके ये मेम्बर जो है हम सब साथ मिलकर जो है वो काम कर रहे हैं, खिदमत अंजाम दे रहे हैं, जिसके लिए पूरे कोकण से और कोकण के जो लोग अब्रॉड में बाहर जो है बैरून में हैं वो लोग भी इसके लिए ताउन कर रहे हैं और इसकी कोशिशें कर रहे हैं कि लोगों की ज़रूरतें पूरी हो जाए. लोगों को इस वक्त साफ सफाई के लिए पानी की ज़रूरत है, पानी नहीं है. पीने के लिए पानी की ज़रूरत है, पानी नहीं है. खाने के लिए घरों के अंदर राशन नहीं है और ख़राब हो चुका है. अगर राशन मिल जाए तो बना ही सकते हैं उनको. इस वक्त जो है वो दो चार रोज जो है वो बना हुआ पका हुआ राशन मिलना ज़रूरी है. आपण बघू शकता लोक कशा पद्धतीत लोकांकडे मागणी करत आहेत. दुधाची गरज आहे इथे, पाण्याची गरज आहे. मुख्यतः नेटवर्क लवकरात लवकर चालू करण्यात यावं अशी लोकांची मागणी आहे, जेणेकरून लोकांना संपर्क करण्यात येईल की आपण कशा पद्धतीत मदत करायला मागणार आहोत. तिथे लहान मुलांचे खूप वांदे झालेले आहेत. इथे लहान मुलांना अजिबात दुधाची कुठल्याही प्रकारे आता सोय झालेली नाही आहे. लाईट नेटवर्क नसल्यामुळे नेटवर्क लाईट नाही. वादळवारा लाईव्हसाठी प्रसाद गोरेगावकरसह ब्युरो रिपोर्ट, महाड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.